रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे ज्वारीच्या पिठाचे गव्हाणे। ज्वारीच्या पिठाचे गव्हाणे असा एक पौष्टिक असा हा तो पदार्थ करूया आपण। ज्वारीच्या पिठाचे गव्हाणे पहिल्यांदा मी पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये मी हे एक वाटी ज्वारीचं पीठ त्यामध्ये टाकत आहे। पावटी तांदळाचे पीठ ह्यामध्ये मी टाकत आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा बारीक कुटलेले जिरे, एक चमचा साखर आणि छोटी वाटी कोथिंबीर। हे मी सुरुवातीला हातानेच मिक्स करते आणि ह्यामध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करते। मी हातानेच मिक्स करणार आहे की जेणेकरून ह्या पिठाच्या ढिकळ्या होऊ नये। ज्वारीच्या पिठाच्या गव्हाणाचे पीठ आपण हे अशा पद्धतीने तयार करणार आहे, त्यामध्ये मी टाकणार आहे हे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस। हे मी सगळं एकत्र करून 5 मिनिटं हे असं झाकून ठेवणार। तवा तापलेला आहे, मध्यम मीडियममध्ये ठेवून मी त्याला आता सर्व बाजूने तेल लावून घेतो। सर्व बाजूने तेल लावून घेऊया आणि 2 मिनिटांसाठी हे आपण झाकून ठेवूया। चला 2 मिनिटं झालेलं आहे, तर आता आपण बघूया की आपले ज्वारीचे गव्हाण कसे झालेले आहेत। वरचं सगळं सुकलेलं आहे, तर आपण आता त्याच्या कडा मोकळा करून घेऊया। मस्त पैकी त्याच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत। आता आपण त्याला डोश्यासारखे आपण ह्याची गुंडाळी करणार आहे। अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचे गव्हाण हे तयार आहे। तुम्ही हे चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता। अशी ही नवीन रेसिपी तुम्ही करून बघा, कशी वाटते ते मला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।